नमस्कार, मी शामराव मोकाशी आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांनी हा व्हिडिओ ध्यान देऊन ऐका, एकमेकाला शेअर करा। दरंगी आनंद दिगे कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र राज्य या मंडळाला मंजुरी मिळालेली आहे, फॉर्म प्रकाशित झालेले आहे। आता बऱ्याचशे लोक म्हणतात हे फॉर्म कधी जमा करायचे, आता कुठलेही फॉर्म कुणाकडे जमा करायचे नाही, पण त्या फॉर्मात अर्जामध्ये तुम्हाला राशन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि पहिल्या टप्प्यात परवाना धारकानं हे अर्ज भरायचे आहेत, मग दुसऱ्या टप्प्यात चालकाने भरायचे आहेत। आणि हा डिजिटल अंतर्गत प्रोग्राम अंतर्गत फॉर्म भरले जाणार आहेत, हे प्रत्येकानं लक्षात घ्या। आत्ता इथपर्यंत तयारी चालू झालेली आहे, परवाच आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिले की काय मग चाळी वर्ग करा, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय होणार। काय पनवेलचे रिक्षावाले म्हणतात, कमेंट करतायत की पनवेलचे अर्ज कुठं करायचे, तर तुम्हाला आत्ता करायचे नाही, संगणकावरती पनवेल जिल्ह्यातील लोकांनी तिथं करायचे आहे, पनवेल आरटीओला ऑनलाईन न करायचे आहेत। ते अजून प्रक्रिया आता चालू झालेली आहे आणि आम्ही परवाच एक शासनाला पत्र दिलेलं आहे की जे 50 कोटी मंजूर झालेले आहेत त्यातले 3 कोटी हे तात्काळ खर्च करा आणि त्याच्यात कपाट, स्टेशनरी आणि काही काही थोड्या थोड्या गोष्टी 50 ठिकाणी डेस्क चालू करा। म्हणजे हे काही तुमच्या लक्षात येईल चालू झालं का, ह्याच्यावरती कमिटी सतत काम करत असते, कायदेशीर बाबी असतात। पेन्शन योजना वगैरे ह्या सर्व योजनेअंतर्गत मिळणार हे मात्र कुणीही विसरू नका। पण जर राजकीय लोक काय बी करतात, हो जे फॉर्म भरायचे आणि बट्ट हे करायचं, भाषणं मारत राहायचं, आम्ही दिलं आम्ही दिलं, सर्वसाधारणपणे ही प्रक्रिया अर्ज जमा करायच्या प्रक्रियेला अजून एक 4 महिने जातील काउंटर चालू होण्यासाठी, हे मात्र कुणी विसरू नका। फॉर्म हे ऑनलाईन भरायचे आहेत, पण फॉर्मचं प्रकाशन झालेलं आहे, ऑनलाईनला त्या फॉर्म अर्जामध्ये थोडा बदलही होईल, पण तुमचं राशन कार्ड हवं आहे, स्वतःच्या नावचं परमिट हवं आहे आणि हे सगळं आधार लिंक आहे सर्व। जर तुम्ही म्हणतील आम्ही BST नोकरीला आहे, पनवेल नगरपालिकेत नोकरीला आहे, तुमचं ते तिथं परमिट बी कॅन्सल होणार ऑनलाईनला दिसलं की, मेंबरचं तर सोडा, हे टेक्नॉलॉजी वापरून जे तुमचे आधारचे नंबर आहेत, जो असली परवानाधारक गाडी चालवतो तोच ह्याच्यातून टिकणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा। त्याच्यासाठी तुम्हाला आत्ता महत्त्वाची गरज म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट हे करावं लागणार आहे, आधार लिंक मोबाईल हा करावा लागेल आणि अपडेटला तुम्ही तुमचं राशन कार्ड लिंक हवा आहे, तुमचे लायसनचे पत्ते, तुमच्या परमिटचा पत्ता, म्हणजे जी कागदपत्र आरटीओचे आहेत ते 75% जुळले पाहिजेत, तर तुम्हाला मग तुमचे फॉर्म भरणार क्यूआर कोड होणार। राहिला प्रश्न ही प्रक्रिया कुठंपर्यंत आली, आता काय होऊ शकेल, आता शासन स्तरावरती ह्याच बैठकी ज्यांच्या चालू असतात कमिटीच्या, की नेमके नियम काय कसे, म्हणजे हे अजून 5-6 महिने घोळ चालणार, मी ते हे तुम्हाला हे म्हणत नाही, पण काम प्रोसिजर हे जोरात चालू झालेलं आहे। आपले सुरुवातीपासून सारखी पत्रं असतात आणि एक त्रुटी घेतल्या निघत राहतात, त्यानंतर सभीच्या गतीत जरी झाल्या असल्या तरी अजून खाली कुठलेही आदेश नाहीत, प्रकाशन खाली अर्जाचं झालेलं आहे, हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या। काय लोक सांगतील की फॉर्म चालू झाले ठेक्यू जावा, काही तुम्हाला आत्ता अजून काही गरज नाही, ज्या दिवशी कार्यालय लाईन चालू होईल
मुख्य कार्यालय हे चर्चगेटला राहील. अजून ती जागा अजून ह्यांना मिळालेली नाही. म्हणजे ज्या कायदेशीर बाबी असतात पण त्या मिळतील, त्याचं ते ऑफिस त्यांना बनवावं लागेल आणि प्रत्येक आर टी ओ कार्यालयात डेस्क निर्माण होईल. म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक जेवढी आर टी ओ आहेत, समजा 50 आर टी ओ आहेत, 55 आहेत, आर टी ओ वाढतात, पण जी आर टी ओ आहेत तिथं तुम्हाला अर्ज जमा करावे लागतील. परंतु अजून प्रक्रिया झालेली नाही. शासनानं अधिसूचना काढली म्हणजे ते मंडळ झालं असं काही नाही. आता ते मंडळ शासनाला 1960 कायद्यानं रजिस्टर करावं लागेल. रजिस्टर केलं तर ते मंडळ काम करेल. अजून पहिली बैठक सुद्धा झालेली नाही, लवकर होणारही नाही. परंतु त्या कामाला गती आलेली आहे आणि आता पैसे त्यांना खर्च काय आचारसंहिता वगैरे असली तरी हे काम चालू राहणार. म्हणजे समजा कर्मचारी वर्ग करावे लागणार आहेत, अधिभार द्यावा लागणार आहे, सर्वसाधारणपणे 250 कर्मचारी लागणार आहेत. मग ते कर्मचारी आणणार कुठनं? त्यासाठी आर टी ओच्या आधिपत्याखालीच हे कामकाज चालणार आहे. त्यासाठी समिती नेमलेली आहे. स्वतंत्र अस्तित्व असणारं मंडळ आहे, पण त्यांना रीतसर नोंदणी करावी लागणार. ठीक आहे, पदपेढी आहे का तवा तिकडे ही केलं झालं असं असं नसतं. हे शासनाची अधिकृत मंडळ आहे. मग ते ॲप तयार होतील, वेगवेगळ्या पद्धतीनं फॉर्म भरायचे, मग त्या ॲपची ट्रायल घेतली जाईल की जरी आम्ही शासनाकडं मागणी केली असली की ऑफलाईननं फॉर्म घ्या. आता संगणकाचा जमाना आहे, त्याला जनरेट क्यूर कोड लागेल. मग ते रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर तुम्हाला क्यूर कोड मिळेल, बँकेत खाते खोलायच्या पावर मिळतील. परंतु हे झाल्याशिवाय तुम्हाला काही गोष्टी होत नाही. असं रिक्षावाल्याने कुठेही घाबरू नका, पण ह्या लेबर बोर्डाच्यामुळं मक्तेदारी वगैरे सर्व तुमची तुटणार आहे. तुम्ही स्वतंत्र होणार आहेचा आणि ऑनलाईननं काम करायचं प्रत्येकानं शिका. तुम्हाला 13 योजनातून ह्यातून न्याय मिळेल. म्हणजे स्वतः रिक्षा चालवायच्या ह्याच्यातून खोटी परमेंट तर निघतीलच, ज्याने दुसऱ्याची घेतली ती बी निघतील. परंतु तुमचं आधार OTP द्वारे हे काम चालणार आहे. आता काही काही लोकांचे आधार कार्डाचे पत्ते UPचे आहेत, लायसन आहे गोरेगाव तबेल्याचं, हे सगळे आऊट होणार आहे. ह्यातून कोण राहणार नाही. जरी बँकेचं लोन बिन जरी बँकेचं असलं तरी कॅन्सलेशनमध्ये ते परमिट जाणार. बँकेनं कुणाला लोन दिलं होतं तो बँकवालानं तो बघून घेईल. हे प्रत्येकानं लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील कुठल्याही रिक्षावाल्यानं काळजी करू नका. आणि ज्या वेळेला ह्या मंडळाच्या माहितीबाबत जे जे व्हिडिओ आहात तुम्ही मुचवाले मोकाशी यूट्यूबचे पाहत राहा, की जेणेकरून तुम्हाला सर्व चाहूल लागेल की बाबा आपलं भविष्य काय घडतं आहे. काम करणारी लोक वेगळी असतात आणि खाली शो शायनिंग करणारी मुख्यमंत्र्याचा फोटो लावून धाबडधिंगा करणारी आर टी ओच्या शेजारी पावत्या पाडणारी लोक ही वेगळी असतात. ह्या दोन टोकाच्या दोन भूमिका असतात. हे मात्र प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकानं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणणं झालं मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली, आता 50 कोटी खर्चाला बी मान्यता दिलेली आहे. म्हणजे मान्यता दिली म्हणजे खर्च कशाला करायचा, कशासाठी करायचा, ज्याला सुद्धा परवानग्या लागतात. म्हणजे काय 50 कोटी काय एका दिवसात खर्च करता येतात का? ठीक आहे, स्वतःचे पैसे आहेत का? शासन दरबारातून मंजुरी मिळावी लागते. आता 1-3 कोटी तात्काळ इमर्जन्सी तुम्हाला खर्च करावे लागतील, की प्रत्येक कार्यालयात एक एक विंडो खोलावी लागेल तुम्हाला आणि तुम्हाला अर्ज जमा करण्याची. म्हणजे जरी तुम्ही कोण तिथं इन्क्वायरीला आलं
तरी सांगू शकतील किंवा त्यांच्यापासल्या दोन फार्माच्या कॉप्या घेतील किंवा तुमच्या मोबाईलला PDF पाठवतील. आपण मी किती लोकांना PDF पाठवल्यात हे कुणीही काळजी करू नका, हे मात्र लक्षात ठेवा. काम जो व्यवस्थित कायद्यानंच हे होईल आणि ह्या बऱ्याच वर्षापासून आपण याच्यावरती काम करतो, नंतर बोलता येईल काय आहे ते. पण सर्वांना लेबर बोर्डाच्या माध्यमातून न्याय मिळेल ही रिक्षा टॅक्सीवाल्यांची जबाबदारी आहे. व्हिडिओ पूर्ण ऐकत राहा, शेअर करत राहा आणि कुठल्याही उलट्या सुलट्या विचाराला बळी पडू नका. आणि नुसतं RTOला आमचे फॉर्मच घेत नाही, ते RTOवाले कशाला घेतील. म्हणजे अधिभार देऊन प्रत्येक RTOमधले दोन दोन कर्मचारी दोन तासासाठी मंडळाचा अधिभार शासनाला द्यावा लागेल. त्यांचं काय चटणं घ्यायचं, मग त्यांना शिक्के बनवावे लागतील. शिक्के काय RTOवाले बनवू शकतात, त्याला मंजुरी घ्यावी लागते. म्हणजे हा ऑनलाईन फंक्शन आहे, लोगो बनतो, घटना बनते, रजिस्ट्रेशन होतं. 1960 कायद्यानं त्यांना रजिस्ट्रेशन हे करावंच लागणार आहे, हेही मात्र कुणी विसरू नका. तर निश्चित तुम्हाला कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून मार्ग मिळेल. आणि मंडळाचं नाव तर आता सगळ्यांनाच माहिती झालं आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेब मीटर रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र राज्य. धन्यवाद. मूतवाले मोकाशी YouTube पहा, लाईक करा, शेअर करा आणि जरूर कमेंट करत जावा.